सोनी मराठीवर नुकताच एक नवीन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झालाय. आज संध्याकाळी मिसळ पार्टी? नको नको, आज नको. आता नवरेशिवाय. यात आपल्याला प्रमुख भूमिकेत अभिनेत्री शिवानी बावकर दिसतीये. करमत नाही हा. गप्प बस, आज बाबांना डॉक्टरांकडे चेकअप साठी न्यायचंय. तुझं भाऊ काही लक्षच. ती एका लोकल ट्रेन मध्ये चढताना दिसतीये आणि तिच्या सोबत दिसतीये अभिनेत्री आरती मोरे. मालिकेचं नाव आहे कुसुम. येत नाही का त्यांच्याकडे? दोन्ही घरचं तू एकटीच कशी सांभाळणार आहे? सांभाळीन की, नुसतं सासर मिळ. याआधी सोनी टीव्हीवर 20 वर्षांपूर्वी गाजलेल्या कुसुम या हिंदी मालिकेचा हा रिमेक असून ही मालिका एकता कपूरने प्रोड्यूस केली आहे. याआधी शिवानी आपल्याला झी मराठीवरील लागिर झालं जी या मालिकेत दिसली होती. लागिर झालं जी यामध्ये ती शीतलची भूमिका साकारताना आपण पाहिली. त्यात ती एका फौजीची बायको सीमेवर गेलेल्या फौजीच्या घरच्यांना कशी सांभाळते. काय काय त्रास सहन करावा लागतो अशी तिची उत्तम भूमिका ती पार पाडताना दिसली. आता दाखवतेस त्यांना माझा इंगा. नाय सगळ्यांना एकत्र कामाला लावलं तर नावाची शितली नाही. याशिवाय शिवानी आपल्याला लागिर झालं जी या मालिकेतील प्रमुख अभिनेता नितेश चव्हाण याच्या सोबत एका व्हिडिओ अल्बम मध्ये दिसून आली होती. तर झी मराठीवरच्या अल्टी पल्टी या मालिकेतही शिवानी आपल्याला दिसली होती. आणि आता सोनी मराठीवरील कुसुम या मालिकेतही आपल्याला दिसणार आहे. पाहुयात कुसुमचा पहिला प्रोमो. आणि माहेर हरवलं असं कसं चालेल? सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज? आता यात शिवानी सोबत प्रमुख भूमिकेत कोण असणार आहे याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागलीय. तर तोपर्यंत कुसुमच्या दुसऱ्या प्रोमोची वाट पाहूयात. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.